मतिमंद मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी न्यायालयानं आरोपीस 12 वर्ष कारावासाची शिक्षा ठोठवली आहे. मतिमंद मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी तरुणाला 12 वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश UL जोशी यांनी सुनावली आहे. शिवाय पीडितीला 1,00,000 रुपये नुकसान भरपाई देण्याचाही आदेश दिला आहे. नरेश जनार्दन कोंडा व 21 राहणार सोलापूर असं शिक्षा ठोठवण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. पीडित मतिमंद मुलगी 20 जानेवारी रोजी नैसर्गिक विधीसाठी सार्वजनिक शौचालयास गेली होती. ही संधी साधून नरेश कोंडाने जबरदस्तीने अत्याचार केला. त्यानंतर तिला मारून टाकीन अशी धमकी दिली. घरी गेल्यानंतर मुलीच्या घरच्यांना संशय आला. तिला विश्वासात घेऊन विचारणा केली असता तिने घडलेला सगळा प्रकार सांगितला. या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता. कोंडाला अटक केली होती. या प्रकरणी सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट प्रदीप सिंह राजपूत यांनी 13 साक्षीदार तपासले. या प्रकरणी सरकारी पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट प्रदीप सिंह राजपूत यांनी काम पाहिलं. याविषयी बोलताना ॲडव्होकेट प्रदीप सिंह राजपूत म्हणाले, अल्पवयीन मुलीवर शारीरिक अत्याचार केल्याप्रकरणी सोलापुरातील आरोपी नरेश जनार्दन कोंडा या सोलापुरातील जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती UL जोशी मॅडम यांनी आज रोजी 12 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा, 5,000 रुपये दंड आणि 1,00,000 रुपये नुकसान भरपाई देण्याचा आदेश आज रोजी पारित करण्यात आलेला आहे. सदर प्रकरणात सरकार पक्षातर्फे 13 साक्षीदार तपासण्यात आले. याच्यामध्ये सदर पीडित मुलगी ही मतिमंद असल्याचा पुरावा न्यायालयासमोर आणण्याचा प्रयत्न केला, परंतु सदर पीडित मुलगी ही मतिमंद नसून गतिमंद आहे या पद्धतीचा वैद्यकीय पुरावा न्यायालयासमोर आला. त्यानंतर घटनास्थळावरील सापडलेले त्या पीडित मुलीचे बांगड्याचे तुकडे या सर्व गोष्टी जप्त करून पीडित मुलीचं रक्त, आरोपीचं रक्त हे न्यायवैद्यक प्रयोगशाळेमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आलं. त्याचं DNA सॅम्पल करण्यात आलं आणि ते DNA मॅच झालं